हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, इट्स रिचा. तर आज मम्मी माझी आवडती स्वीट डिश बनवणार आहे, ती म्हणजे खरवस. आज तुम्हाला दुधापासून खरवस कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहून घेऊया रेसिपी. प्रथम मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध, गाय किंवा म्हैस. व्हायल्यानंतर जे प्रथम दूध काढलं जाते ते इथे लागते चिकासाठी आपल्याला. त्यानंतर दुधानुसार इथे लागणारा 1/2 किलो मी गुळाची पावडर घेतलेली आहे, गुळ किसून घेतलेला आहे. वेलची पावडर घेतलेली आहे इथे आणि जायफळची पावडर घेतलेली आहे. जायफळ आणि वेलची असल्यामुळे चांगली फ्लेवर येते आणि सुगंधही छान येतो. आता पुढे काय करणार आहे ते बघूया. प्रथम दुधामध्ये मी हा गुळ ॲड करते. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तुम्ही त्याप्रमाणे गुळ जास्त घेऊ शकता. पूर्णपणे गुळ ह्याच्यामध्ये मेल्ट होईल तोपर्यंत दूध ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही साखरही वापरू शकता, पण साखरेपेक्षा गुळ शरीराला चांगला आहे, हेल्थला आपल्या चांगला आहे म्हणून मी गुळ वापरलेला आहे. गुळामध्ये आयर्न भरपूर असतं, साखरही तुम्ही वापरू शकता इथे. वेलची पावडर वगैरे आताच ऍड करायचे? नाही, नंतर वरून टाकायचं आहे ते. दूध इथे मिक्स करत असताना मी गॅसवरती एक टोप घेतलेला आहे, टोपात पाणी घेऊन पाणी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हा पाणी उकळून झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी हे टोप ठेवते. जवळजवळ 1/2 पाऊण तास मी हे असंच शिजण्यासाठी ठेवते, त्यानंतर आपण बघूया. तर आता आपण उघडून बघूया आणि चेक करते मी की ते पूर्णपणे झालं आहे का. तयार झालेलं आहे. गॅस बंद करते आणि 5-10 मिनटं हे बाहेर काढून ठेवते मी. आणि ह्याची चव जेव्हा तुम्हाला समजेल, एक तासभर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा, नंतर खाण्याची मजा काही ओरच असते. छान वास सुटलाय वेलची आणि जायफळ. आता आपण ते बाहेर काढूया. एक 1/2 तास थंड होण्यासाठी बाहेर ठेवते, नंतर ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी. सो फ्रेंड्स, खरवस बनून रेडी झालेला आहे. 1/2 ते 1/2 तास मी गॅसवर शिजवलेलं आहे, त्यानंतर 1-10 मिनटं थंड होऊ दिले, नंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता छान प्रमाणे त्याचे तुकडे निघालेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल. तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. ट्राय करा तुम्ही. माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलंय, कारण वास देखील छान येतोय आणि हे खूप टेस्टी असतं, त्यामुळे तुम्ही नक्कीच हे तुमच्या घरी ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल असं मी आशा धरते. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुम्ही ट्राय करून आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.